आमदार रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणासंबंधी जनहित याचिका प्रलंबित असताना चौकशीचा अंतिम अहवाल सादर न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या खटल्याच्या अर्जाची सुनावणी करणारे मुख्य न्यायाधीश AS ओक यांच्या नेतृत्वाखालील विभागीय पीठाने ही सूचना दिली आहे. ही चौकशी वेगळ्या संस्थेकडे वर्ग करण्याच्या विनंती आधारे चौकशी सुरू आहे. या दरम्यान पीडिताच्या वतीने असणारी ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी विशेष तपास पथक म्हणजे SIT तपास पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करेल अशी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य न्यायाधीश AS ओक ज्यांनी यावर विचार केला त्यांच्या नेतृत्वाखालील विभागीय खंडपीठाने नोटीस बजावत सुनावणी 5 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. दुसरीकडे विभागीय खंडपीठ रमेश जारकीहोळी यांच्या तक्रारीच्या आधारावर होत असलेला तपास केला जात नाही आणि SIT स्वतंत्रपणे चौकशी करत नाही असा आरोप करत पीडितेच्या एका सदस्य खंडपीठासमोर दाखल केलेल्या 2 याचिका जनहित याचिका अर्ज चौकशीसह विभागीय पीठात समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.